मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे वावटळीतली हाडळ तुला घेऊन जाणारच. लेखक संतोष देशपांडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. स्मशानाच्या कडेने खड्ड्यांमध्ये पुरलेले दोन लोकांना आम्ही पाहत होतो. चंदन आमच्याकडे पाहत म्हणाला, किती भयंकर पद्धतीने त्या दोन मुलांची डोकी ठेचून काढलेली आहेत. तेव्हा राकेश म्हणाला, होय अरे, या भागांमध्ये एक वेगळी चर्चा सुरू आहे की वावटळीमध्ये मीठ टाकल्यानंतर हाडळ प्रसन्न होते आणि व्यक्ती तिला कैद करतो. तेव्हा चंदन राकेशकडे पाहत हसत म्हणाला, असं काही नसतं रे. तेव्हा राकेश म्हणाला, अरे तसेच आहे, बघ ना समोर तुला काय दिसत आहे. तेव्हा चंदन म्हणाला, तुला यातील काय माहिती आहे म्हणून तू सांगत आहेस. हे डोकं, हे मस्तक, हे वावटळीमधल्या हाडळीने फोडलेलं आहे. तेव्हा राकेश म्हणाला, होय तिनेच फोडलं आहे, तिने जीव घेतलेला आहे या दोघांचा. तेव्हा चंदन तेथील सर्व काही पोस्टमॉर्टम आणि बाकीचे काम झाल्यानंतर मित्रांसमवेत शाळेच्या कट्ट्यावर आला आणि राकेश आणि त्यांच्या मित्रांना घडलेली घटना सांगू लागला. माणसाचं मन कसं लालचावलेलं असतं आणि लालच माणसाला नको त्या थराला घेऊन जातं. या जगाचा प्रवास संपवून कधी माणूस दुसरीकडे गेला ते सुद्धा त्याला कळत नाही. अशीच एक घटना प्रत्यक्ष पाहण्यात आली. लोक म्हणतात तसं एका व्यक्तीला म्हणजे मित्रालाच एका सैतानी शक्तीने अशा विचित्र रीतीने खेचून नेलं होतं की तो परत कधी आलाच नाही. शशी आमच्या ग्रुपमधला एक चांगला मित्र ज्याचा व्यवसाय शेळी मेंढी पालन करण्याचा होता. आम्ही सर्वजण मिळून दुपारी 4 नंतर क्रिकेट खेळण्यासाठी माळरानावर एकत्रित जमायचो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचे दिवस होते. रोहिणी नक्षत्र निघणार म्हणून सर्वजण वाट पाहत बसले होते. त्याच्या अगोदर अवकाळी पाऊस ठरलेलाच होता. शशी आमच्यासोबत कठड्यावरती बसूनच असायचा. आज त्याचं तंत्र काही वेगळंच होतं. त्यांच्या मेंढपाळ ग्रुपमधील मित्र लोकांनी त्याला असं काही सांगितलं होतं की तो आज मेंढ्यांकडे लक्ष न देता काहीतरी विचार करत बसलेला होता. त्यावेळेला सोम्या त्या ठिकाणी आला. त्याने त्याला विचारलं, नेमकं काय झालं आहे म्हणून तू असा बसलेला आहेस, आज क्रिकेट खेळणार नाही का? तेव्हा तो म्हणाला, शेळ्या चरायला सोडल्या आहेत, आज कामावर काही केलं मन नाही लागत, केशव गाठ पडला होता. त्याच्या मित्र लोकांनी एक प्रकार सांगितला आणि मन सुन्न झालं. परवा दिवशी झालेल्या वावटळीमध्ये केशवने एक विचित्र कृत्य केलं आणि त्या गोष्टीतून त्याला अशी काही गोष्ट मिळाली की तो आता शेळ्या मेंढ्या पाळायचा व्यवसाय सोडून देणार आहे. तेव्हा नेमकं काय घडलं म्हणून विचारलं. त्यावेळेला शशी सांगू लागला. तो म्हणाला, संध्याकाळच्या वेळेला घरी जात असताना वावटळ सुटलेली होती. केशवने त्याच्यासोबत खडे मीठ आणलेलं होतं. मुलं म्हणत होती, वावटळीमध्ये जर मीठ टाकलं तर भूत दिसतं. हे ऐकल्यानंतर मी खूप हसलो. समाधानसुद्धा खूप हसला. परंतु त्याने ते प्रत्यक्ष करायचं ठरवलं होतं. तो म्हणाला, तुला मनोहर मेंबर माहीत आहे का? त्यांनी वावटळीतली हाडळ जेरबंद केली होती. तिला मिठाच्या स्वरूपात पकडून त्यांनी आपल्या शेतातल्या घरामध्ये ठेवली होती. जे पाहिजेल ते काम ती ऐकत होती. त्यांनीच मला सांगितलं की ज्या वेळेला पहिला पाऊस यायचा असतो त्याच्या अगोदर कोणतंही नक्षत्र नसतं, तेव्हा आवर्जून वावटळीमध्ये मीठ टाकायचं. मीठ ही वाईट शक्ती धारण करणारी गोष्ट आहे. वाईट शक्ती त्याच्याकडे आपोआप आकर्षित होते आणि मिठाने खेचलेल्या वाईट शक्तीला आपण जेरबंद करू शकतो. अगदी त्याच स्वरूपामध्ये त्यांनी तसं केलं. छोट्याशा कापडामध्ये बांधलेलं मीठ बरोबर वावटळ सुटायच्या वेळेला करकरी तिने सांजेला माळरानावरती पिंपळाच्या झाडाच्या कडेने बसलेल्या ठिकाणीच आमच्या देखत त्याने टाकलं आणि काही क्षणात धुळीचे लोट आकाशामध्ये जात असताना प्रचंड वेगामध्ये आलेल्या वावटळीत केशव आणि त्याने टाकलेली मिठाची पुडी दिसेनासी झाली.
केशव आम्ही बराच वेळ शोधल्यानंतर सुद्धा सापडला नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळीच केशव भेटला. आमच्या ग्रुपमधील सर्व व्यक्ती आश्चर्यकारक नजरेने त्याच्याकडे पाहत होते. तेव्हा त्याला म्हणालो, तू मनोहर मेंबरने ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीचं सूत्र अवलंबलं, मग तुला ती भेटली का? तेव्हा तो म्हणाला, शशी, माझ्या पाठीमागे कोण आहे माहिती आहे का? तेव्हा मला काय बोलावं कळलं नाही. मी मागच्या बाजूला पाहिलं तर तूरकाटाच्या झोपडीच्या मागच्या बाजूला एक सुंदर तरुणी बसलेली दिसली, जिने काष्टा घातलेला होता. त्या तरुणीकडे पाहत मी केशवला म्हणालो, कोण आहे ही मुलगी? तेव्हा केशव म्हणाला, हीच ती वावटळीतली आचाट शक्ती. तेव्हा मी त्याच्याकडे बघून हसू लागलो. अरे, वावटळीतली आचाट शक्ती म्हणजे हाडळच म्हणत आहेस ना तू? केशव म्हणाला, होय. मग ती एवढी सुंदर दिसते का? तेव्हा तो हसू लागला. तिचं दिवसा दिसायचं रूप वेगळं आणि रात्री वागायचं रूप वेगळं आहे. ती आता माझ्या कैदेमध्ये आहे. मला जसं रूप हवं आहे ते रूप ती घेते. आणि मी जर तिला सांगितलं की हे काम कर ते काम कर तर ती बरोबर ऐकते. एका दिवसात एकच काम करते पण आपल्या मनाप्रमाणे करते. मनोहर मेंबरप्रमाणे मी सुद्धा तिला कैद केलं आहे. हे सगळं काही ऐकल्यानंतर मला आश्चर्यच वाटू लागलं. मी त्याला म्हणालो, तिला आजच्या दिवसाचे काम सांगितलं आहेस का तू? तेव्हा केशव म्हणाला, नाही, सांगणार आहे. 6 एकर रान मला आजच्या आज नांगरून घ्यायचं आहे, तेच काम मी तिला सांगणार आहे. तेव्हा तो माझ्याकडे पाहत म्हणाला, ती साधी सुधी बाई नाही, हाडळ आहे. वावटळीमध्ये कैद केलेली हाडळ. तुला बघायचं असेल तर संध्याकाळी शेताच्या बांध्यावरती तुझ्या लक्षात येईल की काय केलं आहे तिने. मला ती गोष्ट हास्यास्पद वाटली आणि मी तेथून निघून गेलो. मी केशवला म्हणालो की तू आज मेंढर पाळायला येणार नाहीस का? तेव्हा तो म्हणाला, ही बाई असताना मला काय सांभाळायची गरज? उद्यापासून ती सांभाळायला येणार आहे. शशीचं बोलणं ऐकल्यानंतर सोमा शशीला म्हणाला, मग नेमकं काय झालं तू पाहिलंस का त्या शेताकडे? तेव्हा शशी सांगू लागला, अरे होय रे, मी त्या शेताजवळ गेलो आणि पाहू लागलो तर 6 च्या 6 एकर रान त्या बाईने नांगरलं होतं. ती एवढी सुंदर आणि लावण्यवती होती तरीसुद्धा जरासुद्धा दमली नव्हती. मला याच गोष्टीचं नवल वाटलं की हे कसं काय शक्य आहे. तेव्हा सोमा म्हणाला, अरे शेवटी ती हाडळच ना, मग तिला काहीच अशक्य नसतं. मग मला सांग, आता का चिंताग्रस्त बसलेला आहेस? तेव्हा शशी म्हणाला, केशवने मला ती मिठाची पुडी दिली आहे. आज मला वाटत आहे की आपणही तसं काहीतरी करावं. तेव्हा सोमा म्हणाला, वेळ आहेस का? मनोहर मेंबर केशवचा सख्खा चुलता आहे. त्याने आपल्या पुतण्याला काहीतरी व्यवस्थित सांगून शिकवून ते कार्य करायला लावलं असेल. आता तुला जर ती गोष्ट करायची म्हटली तर तेवढी सोपी गोष्ट नाही. तुला कोणी सांगितलं नाही, तुला कोणी काही शिकवलं नाही, मग तू कसं काय करणार? तेव्हा शशी म्हणाला, अरे मला सगळं माहीत असल्याशिवाय मी कसं बरं करेन? तेव्हा सोमा त्याच्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहत म्हणाला, म्हणजे तुला सगळं काही मंत्र वगैरे माहीत आहेत? तेव्हा शशी म्हणाला, होय. तेव्हा सोमा म्हणाला, तुला कोणी शिकवलं सांग बरं? तेव्हा शशी म्हणाला, त्या हाडळीने शिकवलं की कसं कैद करायचं ते. तेव्हा सोमा म्हणाला, अरे असं कसं होऊ शकतं? तांत्रिक मांत्रिक देवऋषी भगत यासारख्या माणसांना त्या गोष्टी माहीत असतात, स्वतः हाडळ कशी काय तुला ते सांगू शकते? तेव्हा तो म्हणाला, तिने सांगितलं आहे. आज जेव्हा संध्याकाळनंतर वावटळ सुटेल तेव्हा माळरानाच्या झोपडीच्या पलीकडे असलेल्या झाडाखाली उभा राहून सांगितलेला मंत्र म्हण आणि वावळीत मीठ टाक. तुला हाडळ प्रत्यक्ष वश होईल आणि तुझ्या पाठीमागे घरापर्यंत येईल. ही गोष्ट ऐकल्यानंतर सोमा त्याच्याकडे पाहत हसू लागला. तो म्हणाला, हे खरंच होऊ शकतं का? तेव्हा शशी म्हणाला, मी त्याच गोष्टीच्या चिंतेमध्ये इथे बसलेलो आहे. मला माझ्या मेंढरावरती सुद्धा लक्ष द्यायला वेळ नाही. तेव्हा सोमा म्हणाला, अरे खरंच ती हाडळ होती का? एवढी सुंदर दिसणारी कुठे हाडळ असती का? तेव्हा शशी म्हणाला, अरे 6 एकर रान एका दिवसात नांगरणारी तरुण मुलगी कधी पाहिली आहे का? तेव्हा सोमा म्हणाला, तू अगोदरनं नांगरलेलं रान पाहिलं होतंस का? शशी म्हणाला, केशव मला कशाला खोटं बोलेल? मी संध्याकाळी येताना त्यानं मला ज्या ठिकाणी थांबायला सांगितलं तेथेच ती त्याने वश केलेली हाडळ नांगरून बसलेली होती. मी स्वतः पाहिलं आहे. हे सर्व काही ऐकल्यावर सोमा म्हणाला, बापरे,
तुला विषयाची परीक्षा घ्यायची आहे तर घे. तेव्हा शशी म्हणाला, अरे विषयाची परीक्षा कुठली, ही तर आयुष्यातली लॉटरी लागण्यासारखी परीक्षा आहे. समज जर ती मला वश झाली आणि सापडली तर आयुष्यभर मेंढर शेळ्या सांभाळायची गरजच नाही, केवळ दिवसाला एक काम सांगायचं आणि निवांत राहायचं. शशीसोबत बोलणं झाल्यानंतर सोमा मुलांच्या ग्रुपमध्ये क्रिकेट खेळायला आला. त्याने आम्हाला सगळं सांगितलं. मी त्यानंतर त्या दोघांवरती लक्ष ठेवून होतो. मग मुलं म्हणाली, शशीने काय सांगितलं? तेव्हा सोमा शशीची चेष्टा करू लागला. मुलांना म्हणाला, आता काय बाबा, शशी मोठा माणूस होणार, जमीनदार होणार, मेंबरसारखा श्रीमंत होणार, त्याला काही सुंदर मुलगी मिळणार. हे सगळं काही ऐकल्यावर शशीला वाईट वाटू लागलं. तो विचार करू लागला की आपण आपल्या मनातील गोष्ट सोम्याला सांगितली, परंतु सोम्याने त्याची चेष्टा करून टाकली. त्याच वेळेला अर्धा एक तास मुलं क्रिकेट खेळल्यानंतर करकरी तिन्ही सांज झाली. सोमा शशीकडे पाहत म्हणाला, अरे कधी जाणार आहेस वावटळीतल्या हाडळीला पकडायला? तेव्हा शशी त्याला म्हणाला, काही वेळातच वावटळ सुरू होईल, वातावरण बघितलंस ना तू, आता माझी चेष्टा करत आहेस, बघ 2 दिवसांनी तुझी आणि माझी भेट होईल, तेव्हा माझ्यासोबतसुद्धा एक सुंदर हाडळ असणारच. हा सर्व प्रकार ऐकल्यावरती सोमा पुन्हा एकदा दात काढून हसू लागला. तेवढ्यात वादळाला सुरुवात झाली. सोमा त्या गोष्टीकडे प्रत्यक्ष पाहण्याच्याऐवजी बाजूला गेला. त्या भयानक वावटळीच्या झंझवातामध्ये शशी तसाच उभारलेला होता. सोमा त्याला म्हणाला, अरे तुझ्या शेळ्या मेंढ्या त्यांना तरी बघ ना. तेव्हा शशी म्हणाला, आता केवळ एकच लक्ष. आणि त्याने पुढे पुढे जात वावटळीच्या मध्य चक्रवातामध्ये प्रवेश केला. झाडं उन्मळून पडत असावीत अशा पद्धतीचा तो वाऱ्याचा वेग होता. त्या ठिकाणी त्याने मंत्र म्हणून मीठ टाकायला सुरुवात केली. काही क्षणात शशी दिसेनासा झाला. अंधार बळवलेला होता. सोमा त्या भयानक वावटळीतून मार्ग काढत घराकडे जाऊन पोहोचला. त्याच्या डोक्यात सारखा विचार येऊ लागला, शशीचं काय झालं असेल, खरंच शशीचं काय झालं असेल. तेव्हा आपण दुसऱ्या दिवशी का होईना शशीला पाहायला हवं. साधारण पहाटेच्या सुमाराला सोमा उठला आणि तो थेट शशीच्या घराकडे निघाला. शशीच्या घराच्या बाहेर कठड्यावरती एक अप्रतिम सुंदर तरुणी चुलीवरती भाकऱ्या करत होती. शशी बाजेवरती झोपलेला होता. सोमा त्या ठिकाणी पोहोचला. शशीकडे पाहत म्हणाला, अरे ही कोण आहे? तेव्हा शशी त्याच्याकडे पाहत हसत म्हणाला, अरे तुला म्हटलं ना, ती हीच. सोमा हादरला. शशी जे म्हणतो ते अगदी तसंच घडलं. तेव्हा सोमाने शशीला विचारलं, तुझ्या 150 शेळ्या कुठे आहेत? तेव्हा शशी म्हणाला, अरे त्या शेळ्या घेऊन काय करायचं, आयुष्यभर पुरल एवढं सगळं काही हिच्याकडून मिळणार आहे. तेव्हा सोमा दुरूनच तिच्याकडे पाहत होता. तो शशीला म्हणाला, ती दिसायला एवढी सुंदर आहे, हिचं भयानक रूप तू पाहिलंस का? तेव्हा शशी म्हणाला, नाही अजून तरी पाहिलं नाही आणि मला पाहायची इच्छासुद्धा नाही. गावामध्ये एकूण 3 हाडळी आहेत ही गोष्ट सोम्याला कळून चुकली. पहिली मनोहर मेंबरच्या घरी, दुसरी केशवच्या घरी आणि आता तिसरी शशीच्या घरी. हा जो काही खेळ आहे तो सर्व खेळ केवळ मिठावरती अवलंबून आहे. वावटळीच्या त्या वेगामध्ये आपणही जर मीठ टाकलं तर आपल्यालासुद्धा हाडळ वश होईल, आपल्यालासुद्धा हाडळीला कैद करता येईल. आणि ज्या पद्धतीने शशी आरामात राहतो, केशव आरामात राहतो, त्या पद्धतीने आपल्यालासुद्धा राहता येईल. सोमा शशीकडे पाहत म्हणाला, आज तू तिला काय काम सांगितलं? तेव्हा शशी म्हणाला, हे काय, तिला स्वयंपाक बनवायला सांगितलं आहे, 10 माणसांचा स्वयंपाक. बघ ती पहाटेपासूनच बसली आहे. गरमागरम भाकरी आणि कालवण बनवायला सांगितलं आहे. एकदा जेवण झालं की मी निवांत बसून राहणार, तिच्याकडूनच काही गोष्ट मागून घेणार. तेव्हा सोमा म्हणाला, मलासुद्धा अशी एखादी हाडळ प्राप्त होईल का तेवढं विचार ना. जर ती होय म्हणाली तर मीसुद्धा त्या पद्धतीने वावटळीतली हाडळ प्राप्त करून घेतो. तेव्हा शशी म्हणाला, आज रात्री तिला विचारतो, मला वाटतं ती नक्कीच सांगेल. ज्या पद्धतीने केशवच्या घरी असलेल्या त्या सुंदर हाडळीने मला सांगितलं, तसंच माझ्या घरी असलेल्या सुंदर हाडळीने तुलासुद्धा सांगायला काही हरकत नाही. सोम्याच्या मनामध्ये सुद्धा लालच निर्माण झालेलं होतं. सोमा शशी कधी एकदा मीठ आणि मंत्र घेऊन येतो
याची वाट पाहत बसला होता. जवळजवळ 100 मेंढरं सांभाळणारा सोम्या त्या दिवशी वावटळ कधी येईल या विचारात माळरानावरती बसला होता. आता तरी वावटळ येईल, मग तरी येईल असा विचार त्याच्या मनात सारखा सुरू होता. तेवढ्यात 4 सुमारास शशी त्या ठिकाणी आला. त्याच्या पाठोपाठ ती सुंदर दिसणारी हाडळसुद्धा होती. शशीकडे पाहत सोमा म्हणाला, सांगितलं का रे तिनं सर्व काही? तेव्हा शशी म्हणाला, ती केवळ तुला सांगेल. तेव्हा सोमा तिच्या पाठोपाठ झोपडीच्या मागे गेला. तिने त्याच्या हातात मिठाची पुडी दिली आणि त्याला मंत्र सांगितला. ती म्हणाली, हा मंत्र म्हणायचा आणि जेव्हा प्रचंड वादळ सुटेल, डोळ्याला दिसणार नाही अशा वेळेला त्यात मीठ टाकायचे आणि डोळे बंद करून घ्यायचं. त्याच्या अगोदर त्या मिठामधला थोडा भाग जिभेवरती ठेवायचा, तरच ती तुझ्या पाठीमागे येईल. त्या हाडळीने जे सांगितलं ते सोम्याने ऐकलं. तो परत आला. सोम्याच्या 100 मेंढ्या तशाच माळरानावरती फिरत होत्या. त्याच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हतं. शशी म्हणाला, 8 मेंढ्या आपण कमावू, काही काळजी करू नकोस. माझ्याजवळ असलेली हाडळ आणि तुझ्याजवळ असलेली हाडळ दोन्ही मिळून सगळं काही आपल्याला मिळवून देतील. तेव्हा सोमा म्हणाला, या इतक्या सुंदर का दिसतात? त्या विद्रूप आणि भयानक असतात ना, मी एकदाही त्यांचं तसं रूप पाहिलं नाही. तेव्हा शशी म्हणाला, तसं म्हणू नकोस, नाहीतर तुला पहाटे तशा पद्धतीचं रूप दिसेल. तेव्हा सोमा घाबरला. घाबरत घाबरत त्या ठिकाणी तसाच थांबला. बरोबर 7:30 ते 8 सुमारास जोरदार वावटळीला सुरुवात झाली. प्रचंड वेगामध्ये वारा वाहू लागलेला होता. माळरानाच्या वरच्या उंचवट्यावरती सोमा जाऊन थांबला. त्याने मिठाची पुडी फोडली, जिभेवरती थोडं मीठ ठेवून चाकलं आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली. काही क्षणात त्याने वावटळीत मीठ टाकलं आणि सर्व काही अदृश्य व्हावं त्याप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोर अंधार आला. दुसऱ्या दिवशी सकाळी सोमा त्याच्या घराच्या बाहेर बाजेवरती झोपलेल्या अवस्थेत होता आणि त्याचे पाय दाबणारे एक भयानक विद्रूप चेहऱ्याची मुलगी बसलेली होती. सोमा घाबरला आणि पळत सुटला. ती मुलगी सुद्धा त्याच्या पाठीमागे येऊ लागली. सोमा धावत धावत शशीच्या घराजवळ आला. तेव्हा शशी म्हणाला, काय झालं? तेव्हा सोम्याने सांगितलं की ती भयानक म्हणायची हाडळ मला प्रसन्न झाली, परंतु तिचे रूप रंग सुंदर मुलीसारखं नाही, अतिशय भयानक पद्धतीची आहे ती. तेव्हा शशी म्हणाला, तू रात्री त्या पद्धतीचा विचार केला म्हणून तुला ती तशी सापडली. अतिशय विचित्र पद्धतीने आवाज येऊ लागलेला होता. तिचा चेहरा फार भयानक पद्धतीचा होता. ती चालत चालत सोम्याच्या दिशेने पाठलाग करत शशीपर्यंत आली. शशी अगदी आयटीत बसत स्वतःजवळ असलेल्या त्याच्या वशीकरण विद्येतल्या हाडळीला म्हणाला, या समोरच्या शक्तीला शांत कर. काही क्षणात ती शांत व्हायला हवी. आणि काय गंमत, सोम्या देखत शशीने वशीकरण केलेल्या हाडळीने लगेचच सोम्याच्या विद्रूप असलेल्या त्या हाडळीकडे पाहत तिला शांत केलं. हा भयानक प्रकार पाहिल्यानंतर सोमा आश्चर्यचकित झाला. सोमा म्हणाला, आपण एकदा रात्रीतून यांना मोठं काहीतरी मागू. तेव्हा सोमा आणि शशी दोघेजण मोठं मागायला तयार झाले. त्या दिवशी त्या दोन्ही हाडळीने त्या दोघांसोबत रात्र घालवायचे असं ठरवलं. ते दोघेही त्यांची इच्छा पूर्ण करायला तयार झाले. सोमा आणि शशी दोघेही रानातील झोपडीमध्ये त्या दोन्ही सुंदर दिसणाऱ्या हाडळींसोबत रात्र क्रीडा करू लागले. सोम्याच्या मनात सारखा विचार येत होता की या तर सामान्य मुलींप्रमाणे दिसत आहेत, पान खात आहेत, तंबाखू खाऊन थुकत आहेत, खरंच या हाडळी आहेत का? त्याच वेळेला सोम्याच्या घरी ज्या विद्रूप पद्धतीचे रूप घेऊन आलेली हाडळ होती ती अतिशय सुंदर दिसू लागलेली होती. जणू काही तिने स्वतःचं तोंड धुवून सुंदर मेकअप केलेला असावा अशा पद्धतीने ती दिसत होती. शारीरिक क्रीडाचा भाग झाल्यानंतर सोमा शांत पडून राहिलेला होता. ते दोघं झोपडीच्या बाहेर येऊन बसले. शशी त्या ठिकाणी आला होता. दोघी जण झोपडीतच होत्या. आजूबाजूला त्या दोघी काहीतरी कुजबूज करत होत्या. भयानक असलेले सैतानी शक्ती रात्रीच्या वेळेला विचित्र पद्धतीने बोलते ही गोष्ट त्या दोघांच्या लक्षात आली होती.
ते दोघेही घाबरले. तेव्हा सोमा म्हणाला, एकदाच काहीतरी यांना मागू आणि इथून त्यांना जायला सांगू. उगाचच रोज अशा पद्धतीने आपण त्यांना वागवणं योग्य वाटत नाही. आणि मला वाटतं की एकदाच भरपूर काही प्राप्त करून घेतलं म्हणजे कायमस्वरूपी श्रीमंत हो. शशीसुद्धा त्या गोष्टीला तयार झाला. त्या दोघांना एकत्रित बोललेलं पाहिल्यानंतर त्या दोघीही जणी बाहेर आल्या. त्या दोघीही उघड्या अवस्थेत उभारलेल्या होत्या. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पुन्हा एकदा वासना प्रकट व्हावी अशा पद्धतीचे ते रूप होतं. शशी आणि सोमा या दोघांनी त्यांना आपापले आमाप संपत्ती एकाच दिवशी पाहिजे असं सांगितलं. तेव्हा त्या दोघीजणी एकमेकीकडे पाहत विचार करू लागल्या. त्या म्हणाल्या, उद्या रात्री स्मशानभूमीत तुम्हा दोघांना यावे लागेल. तिथे एक चौकोनी मोठा खड्डा खंदावा लागेल आणि आम्ही सांगतो त्या पद्धतीने मंत्रपठन करत त्या खड्ड्यामध्ये बसावं लागेल. जेव्हा तुम्ही मंत्रपठन करत बसतात त्यावेळेलाच पुढे काय करायचे ते आम्ही सांगू. तेव्हा शशी आणि सोमा दोघेजण त्या गोष्टीला तयार झाले. दुसऱ्या दिवशी सोमा मला गाठ पडला. मला म्हणाला, चंदन, तुला म्हणून सांगतो, आम्हा दोघांना एक सुंदर पद्धतीच्या वावटळीतल्या हाडळी वश झालेल्या आहेत. तेव्हा मी म्हणालो, अरे काही मूर्खासारखं काय बोलताय, वावटळीमध्ये कुठे हाडळ असती का? तर ते दोघेजण म्हणाले, उद्या पहाटे आमची गाठ घ्यायला आपल्या स्मशानभूमीत ये. हे सर्व ऐकल्यानंतर मला प्रश्न पडला की नेमकं यांना हाडळ वश झाली आहे का, काही वेगळ्याच कोणत्या गोष्टीमध्ये अडकून बसले आहेत. मी त्या दिवशी मध्यरात्रीत स्मशानभूमीमध्ये जाणार होतो. पोलीस स्टेशनवरती निरोप देऊन मी रात्रीच्या पेट्रोलिंगला गेलो. तेवढ्यात मला चोरी झालेला फोन आला. चोर दिसत आहेत असे सांगण्यात आले म्हणून मी त्या दिशेने गेलो आणि खूप मोठी चूक झाली. त्या दोन्ही सुंदर दिसणाऱ्या हाडळ असलेल्या मुलींनी त्या दोघांना स्मशानामध्ये बोलावून घेतले. स्मशानाच्या मध्यभागी त्या दोन्ही हाडळींना त्यांनी बोलावून घेतले. त्या दोन्ही हाडळींनी अगोदरच त्या ठिकाणी दोन मोठे खड्डे घालून ठेवले होते. ते मोठे दोन खड्डे पाहिल्यानंतर ते दोघेही हादरले. एवढे मोठे दोन खड्डे या दोघींनी पाडले. बापरे, खरंच किती शक्ती आहे असं त्यांना वाटलं. मग त्यानंतर त्या दोघींनी त्या दोघांना आपल्यासोबत बोलावून घेतले. तेव्हा त्या दोघींच्या पाठीमागे दूरवर कोणीतरी दोन पुरुष आहेत असा भास त्या दोघांना होऊ लागला. परंतु त्यांनी लक्ष दिलं नाही. मग त्या दोघींनी त्यांना त्या खड्ड्याच्या आतमध्ये बसून मंत्रपठन करा व आतमधला गोड प्रसाद दिला आणि 101 वेळा मंत्रपठन करा म्हणून सांगितलं. आणि त्या तिथून झाडाच्या पाठीमागे जाऊन बसल्या. डोळे मिटून दोघेजण चौकोनी खड्ड्यात मंत्रपठन करत होते. इतक्या त्या ठिकाणी कोणीतरी त्यांच्या अंगावरती माती लोटत आहे असं त्यांना जाणवू लागलं. ते दोघेजण डोळे उघडायच्या अगोदरच मुलींचा आवाज आला, आजीबात डोळे उघडू नका, तुम्हा दोघांना मानेपर्यंत आम्ही पुरत आहोत. जे तुमच्या अंगावर पडेल ते सर्व दगड माती सोन्यामध्ये बदलून जातील. हे सर्व काही ऐकल्यानंतर सोमा आणि शशी दोघेजण चांगलेच आनंदित झाले. परंतु काय दुर्दैव, त्या दोघांनाही मानेपर्यंत पुरल्यानंतर शेवट एक मोठा धोंडा डोक्यात टाकून त्या दोन्ही हाडळीने त्यांचा जीव घेतला. हा सर्व प्रकार जेव्हा सकाळी मित्रांकडून कळाला तेव्हा चंदन डोळ्यातून अश्रू ढाळत होता. मित्रांनो, लालच खूप भयानक गोष्ट आहे. वावटळीतून हाडळ मिळेल म्हणून त्यांनी नको ते कृत्य केलं. तुम्हाला माहीत आहे का, त्यांना मारणारी व्यक्ती मुळात हाडळ नव्हतीच, ती व्यक्ती मनोहर मेंबर आणि केशव ही होती. मनोहरने आपल्याच ओळखीच्या वेश्या असलेल्या मुलींना गावात बोलावून घेतलं आणि ती हाडळ आहे म्हणून केशवतर्फे शशीला सांगितलं. शशी आपल्या 150 मेंढ्या न सांभाळता तसाच मूर्खासारखा आपल्यालाही हाडळ वश होईल म्हणून तेथे बसला. त्यानेही केशवच्या दिलेल्या हाडळीचे मंत्रयुक्त मीठ आहे म्हणून ते चाकले आणि तोही बेशुद्ध पडला. त्याच्याही मेंढ्या गेल्या. त्यानंतर अगदी तसाच क्रम सोमाबरोबर झाला आणि सोमासुद्धा आपल्या 100 मेंढ्या गमावून बसला. 150 मेंढ्या म्हणजे जवळजवळ 1,000,000 रुपयांचा ऐवज त्यांनी गमावला आणि सोमानी 7,00,000 रुपयाचा ऐवज गमावला. तेव्हा कट्ट्यावर बसलेली बाकीची मुलं म्हणाली, मग 6 एकर शेत नांगरलेलं, बाकऱ्या बनवलेल्या सगळं काही खोटं होतं तर? तेव्हा चंदन म्हणाला, अरे 6 एकर शेत अगोदरच नांगरून ठेवलेलं होतं,
ते काही शशीने पाहिलं नव्हतं. नांगरून आल्यानंतर केवळ त्या केशवच्या सोबत असलेल्या वेश्येला पाहिलं आणि त्याला वाटलं तिनंच नांगरलं. भाकरीचं जर म्हणशील तर पहाटे उठून बसलेली मुलगी दिवस उजळेपर्यंत 10 माणसांच्या भाकरी बनवू शकते. ते काय तिच्यासाठी अवघड असणार. केवळ लालसेपोटी त्या दोघांनी आपल्या शेळ्या तर गमावल्याच आणि शेवटी आपला जीवसुद्धा गमावला. तेव्हा कट्ट्यावरची मुलं म्हणाली, तुला एवढं सगळं कसं काय माहिती? तेव्हा चंदन म्हणाला, पहाटेच्या वेळी जेव्हा मी स्मशानभूमीत पोहोचलो त्यावेळेला त्या दोघांच्या डोक्यावरती दगड मारत असताना मी स्वतः केशव आणि मनोहर मेंबरला पाहिले आणि त्या दोन मुलींना दूरवर पळत जाताना पाहिलं. त्याच वेळेला माझ्या टीमने त्यांना पकडलं आणि हा सर्व खुलासा झाला. म्हणून मी सांगतो की कोणासोबत जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा ती गोष्ट खरी आहे का नाही याबाबतीत चांगला विचार करावा. आंधळा विश्वास ठेवून कोणावरती विसंबून राहू नये. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या